हे आमदार मात्र इकडनं फुटतात तिकडे जातात, कोण मंत्री होतं कोण मुख्यमंत्री होतं, अरे तुम्ही तुमचं बघता, जनतेने काय करावं? काही काही जणांचं तर आम्ही ऐकलं, आम्हाला कशाला आणलंय, कुणाची सभा आहे माहितीच नाही म्हणलं. मी पण वाचून भाषण केलं. आता माणसं बळजबरीनं आणली ना किंवा काहीतरी आमिष दाखवून आणली तर माणसं बसत नाही. बीकेसी शिवाजी पार्क, बीकेसी शिवाजी पार्क सारखं तेवढंच चाललं होतं. आता गाडी निघाली, आता खाली उतरले, आता पांढरे कपडे घातले, आता ह्यावेळेस रंग वेगळा नाहीये, आता स्टेजवर चढताय. अरे काय तुम्ही दाखवता, आता इतकी गर्दी झाली. काही काही जणांचं तर आम्ही ऐकलं, आम्हाला कशाला आणलंय, कुणाची सभा आहे माहितीच नाही म्हणलं. म्हणले चहा नाही, पाणी नाही, काय नाही, रात्री बसवलंय, आणलं, 1000 रुपये दिलेत, काहीच कळायला मार्ग नाही. आणि काही काहींच्या सभेलाही लोंढेच्या लोंढे परत जायला लागले. अरे ज्या प्रमुखाची सभा ते पार ओरडतात, एवढं तास किती तास भाषण झालं कालचं बीकेसीचं? एक तास 28 मिनिट. मी पण वाचून भाषण केलं. आता मित्रांनो, तो ज्याचा त्याचा अधिकार असतो, आपण त्याच्याबद्दल काही टीका टिप्पणी करू नये. मुख्यमंत्र्यांनी सांगायला नको होतं, विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर माझी पुढची महाराष्ट्राची दिशा ही राहणार आहे. ते एकत्र पक्षात होते, तेच काढत बसले, ते असं झालं, ते तसं झालं, ते तसं झालं, काय घेणं देणं आम्हाला? झालं गेलं गंगेला मिळालं, तुमचं तुम्हाला लखलाभ. पण राज्याचं काय? आणि ही जनता आणली नाही, जनता आणली नाही. मी कधी म्हणलं ही जनता मी आणली, पैसे देऊन आणली म्हणलं? कशाला सांगावं लागतं? जनता आपणहून येते, त्यांना सांगायचं कारण काय? ही जनता मी आणलेली नाही, माझ्या प्रेमापोटी आलेली आहे. अरे ती तर नंतर भाषण चालू असताना उठूनच जायला लागली, कशाची प्रेमापोटी आणली? टीव्हीवाले पण दाखवत नव्हते, काय होतं कॅमेरा तिकडे दाखवायला कोणाला माहिती. चाललीत लोक, चाललीत लोक. मागं देखील कुठेतरी एक सभा झाली मराठवाड्यात, तिथं पण असंच झालं. माणसं बळजबरीनं आणली ना किंवा काहीतरी आमिष दाखवून आणली तर माणसं बसत नाही. आता ही भाषण झाली, माझं भाषण चालू आहे, एक माणूस हल्ला नाही. कारण मी खरं तेच सांगतो, मला काय फसवायचंय. हे आमदार मात्र इकडनं फुटतात तिकडे जातात, कोण मंत्री होतं कोण मुख्यमंत्री होतं, अरे तुम्ही तुमचं बघता, जनतेने काय करावं? जनतेची काय चूक आहे? जनतेच्या ज्या काही अडचणी आहेत गेल्या 3 महिन्यामध्ये काय अडचणी सोडवण्याचं काम केलं?